पूर्ण पाचू सावळा चावळा विठ्ठल माझा मळा आला भक्तीचा मळा जमला वैष्णवांचा मळा याची देही याची डोळा पाहण्या विठू सावळा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव तुका म्हणे देह भारिले विठ्ठल काम क्रोधे केले घर रीते याची देही याची डोळा देखिला आनंदाचा सुख सोहळा तुळशीचे हार गळा कासे पितांबर आवड निरंतरतेची रूप तुका म्हणे माझेच हे सरची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे मुगुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही कटी पितांबर काच मिरवली दाखवावी वहिली एसी मूर्ती बापर खुमादेवी विठ्ठल युगे माये अजय घोष ही अर्थ साध हाक या लाडक्या विठुरायाला आहे आणि आता आपण बघतोय विधिवत लाडक्या विठू रखमाईची देखील आता पूजा सुरू झालेली आहे लाडक्या विठ्ठलाची पूजा विधिवत पार पडल्यानंतर आता रखमाईची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते पार पडते आहे हा पोशाख आपण बघतोय रुक्मिणी मातेला सिल्कची सुंदर अशी ही नववारी साडी बंगळुरूतून बनवण्यात आणण्यात आलेली आहे आषाढी एकादशीसाठी विठ्ठल रुक्मिणीचा हा भरझरी पोशाख बंगळुरू येथून बनवण्यात आलेला आहे देवाला बंगळुरू सिल्कचं अतिशय मुलायम असं सोहळा आणण्यात आलेला असून त्यावर भगव्या रंगाचा मखमली शेला परिधान करण्यात आलेला होता तर रुक्मिणी मातेला सिल्कची सुंदर अशी नववारी साडी बंगळुरू येथून बनवण्यात आलेली होती तर शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांकडून देखील खास पोशाख आणण्यात आलेला आहे पूजेनंतर हा पोशाख देवाच्या नागावर परिधान केला जाईल राज आप्याय सोमो नमः सोमो गायत्री